अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्याचे कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी श्री किरण मुळे सर यांनी सिटी न्यूज अमरावती कृषी वार्ता या कार्यक्रमात आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांनी पुढील वर्षीचे खरीप हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते कृषी वार्ता कार्यक्रमात बोलताना म्हणाले, नमस्कार शेतकरी बंधूंनो, अंजनगाव तालुक्यामध्ये सोयाबीन हे जवळपास 15,000 हेक्टर क्षेत्रावर पेरल्या जाते दरवर्षी. त्या अनुषंगानं मी आज तुमच्याशी एक संवाद साधतोय की जे सोयाबीन क्षेत्र आपलं पेरल्या जाते ते आपण सर्व बियाणं जे आणतो ते आणतो आपण बॅगचं, आणि आपली लगभग जेव्हा खरीप हंगाम चालू होतो आमचा प्रयत्न हा आहे की जेव्हा 21-22 खरीप हंगाम चालू होणार तेव्हा आपली बियाण्याची लगभग ही जी आहे ही या बियाण्यासाठी होऊ नये त्या अनुषंगाने एक संदेश घेऊन येतो आहे. मी हे सांगू इच्छितो आहे की यावर्षीचं जे सोयाबीनचं बियाणं आहे किंवा सोयाबीनचं आपलं जे क्षेत्र आहे त्यामधलं आपल्या घरी जे सोयाबीन क्षेत्र आपण पेरलं असेल त्या सोयाबीन क्षेत्रातलं जे बियाणं आपल्याला काढून ठेवायचं आहे ते कसं साठवणूक करायचं. ओके, आपल्याला काय वाटते की बॅगचं बियाणं पेरलं की जमलं काम, परंतु असं नसतं दादा. बॅगचं बियाणं येतं शेवटी शेतकऱ्यांकडूनच, कारण शेतकऱ्यांच्या शेतावरच कंपनीवाले प्लॉट घेतात आणि ते प्लॉटचं बियाणं फिल्टर्ड करून म्हणजे चाळणी वगैरे मारून बॅगमध्ये भरल्या जाते, त्याला टॅग लावले जाते आणि ते तुमच्यापर्यंत पोचते. याच्यामध्ये जास्त आदळउपट होते आणि जास्त आदळउपट झालेलं सोयाबीनचं बियाणं हे कामाचं नसते, कारण सोयाबीनचं जे बियाणाचं कव्हर असते ते खूप नाजूक असते. त्याला जास्त आदळउपट जर झालं तर ते जर टिचरलं तर ते वाया जाते. त्याची उगवण क्षमता जर समजा कंपनीच्या लेबलवर 65% दर्शवलेली असेल तर तुमच्यापर्यंत येईपर्यंत 50% येते, म्हणून हे प्रॉब्लेम येतात जसे मागच्या वर्षी आले होते. कोणते? उगवण क्षमता नाही झाली, साहेब आमचं बियाणंच नाही उगवलं, हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्याला यावर्षी काय करायचं आहे म्हणजे 21-22 खरीप हंगामामध्ये आपल्याला घरचं बियाणं ठेवायचं आहे. मग घरचं बियाणं ठेवताना काय काळजी घ्यायला पाहिजे? आपण जेव्हा सोयाबीन सोंगणार, म्हणजे आता सोंगणीचा कार्यक्रम चालू झालेला आहे, आता मी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये उभा आहे, सोंगणीचा कार्यक्रम चालू झालेला आहे, ज्या अर्ली व्हेरायटी आहेत त्याचा सोंगणीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. ओके, तर हे सोयाबीन सोंगत असताना सोंगल्यानंतर जेव्हा आपण थ्रेशरमधून काढतो आपण पारंपरिकरित्या काय करायचो, काठीनं बडवून घ्यायचो. आता ते होत नाही, परंतु तरी सुद्धा आपण एक करू शकतो की थ्रेशर वापरत असताना थ्रेशरमध्ये जो RPM असते, म्हणजे काय तुम्ही काय म्हणता ते मला माहीत नाही, RPM असते ते 300-400 RPM ठेवायचं, जेणेकरून आपल्या बियाण्याला धक्का पोचणार नाही. ठीक आहे, बियाणं तयार झाल्यानंतर घरी आपल्याला आपल्या शेतासाठी जेवढं बियाणं लागते, समजा तुमचा 10 एकराचा प्लॉट असेल, तुम्हाला 3 क्विंटल बियाणं लागणार 30 किलोच्या हिशोबानं, तर 3 क्विंटल बियाणं काढत असताना प्लॉट कापताना आधीच आपला जो चांगला प्लॉट आहे म्हणजे जिथं चांगलं बियाणं निघणार आहे तेच आपण कापायला पाहिजे आणि ते वेगळं 300-400 RPM काढायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर ते बियाणं गोंदपाटामध्ये, म्हणजे जे सुती आपले जे गोंदपाट असतात म्हणजे पोते असतात त्यामध्ये भरून ठेवायचं. मग भरून ठेवत असताना तुमची अडचण काय, त्या साहेब त्याला घोंग लागतात, त्याला अमुक बियाण्याचं याचा प्रॉब्लेम होते, किडी लागतात किंवा कीड लागते घरात ठेवल्यानंतर, तर त्याच्यासाठी एक उपाययोजना सांगतो की त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला आणि राख याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये मिक्स करायचं. त्याच्यामुळे काय होणार की तुमच्या याला घोंग लागणार नाही, तुमच्या याला कोणतीच किडी लागणार नाही. हा एकदम घरगुती साधासुद्धा उपाय आहे, कोणतीही कीटकनाशक वापरायचं नाही, कोणतंही केमिकल वापरायचं नाही. ठीक आहे,
आणि हे पोते ठेवत असताना घरामध्ये विटा रचून त्यावर पाटल्या ठेवून त्यावर हे तीन पोते आपल्याला फक्त ठेवायचे आहेत. घरामध्ये जागा नसणे हा सुद्धा तुमचा प्रॉब्लेम आहे साहेब. तीन पोते किती रुपयाचे होतात माहीत आहे काय? जेव्हा आपण बियाणं खरेदी करायला जातो तेव्हा 2500 रुपयाचं 30 किलो बियाणं विकत घेतो आपण आणि 2500 रुपये क्विंटलनं विकतो हे लक्षात घ्या. 2500 रुपयाचं 30 किलो विकत घेतो आणि 2500 रुपये क्विंटलनं विकतो लक्षात घ्या. म्हणून आपल्याला घरचं बियाणं वापरायचं आहे आणि घरचं बियाणं वापरत असताना हे काळजी घ्यायची आहे. कोणती काळजी घ्यायची आहे की आपला जो चांगला प्लॉट आहे त्या प्लॉटमधलंच फक्त बियाणं काढायचं, त्याचे पोते भरायचे आणि ते जमिनीपासून फुटभर अंतरावर विटावर पाटल्या ठेवून ठेवायचं आहे. ओके. आणि हा संदेशामुळे तुमचं काय वाचणार आहे? तुमचं तीन गोष्टीवर खर्च होते शेतकरी बंधूंनो, तुमचं तीन गोष्टीवर खर्च होते. एक बियाणं, दुसरं खत आणि तिसरं कीटकनाशक. याच्या व्यतिरिक्तचा खर्च तुमचा बाजारातला नाही आहे. हा जुन्या काळात होत नव्हता, आता होते. पण हा या खर्चापैकी जर आपण बियाण्याचा खर्च वाचवू शकलो तर हे आपल्यासाठी खूप मोठी उपलब्धी होणार आहे. 4 एकरासाठी जर 4 बॅगा लागत असतील 10,000 रुपये खर्च करावा लागतो. ते 10,000 रुपये जर आपले वाचत असतील तर आपलं 3 क्विंटल सोयाबीन आजच वाढलं. बरोबर की चुकलं ते तुम्ही ठरवा आणि हा निर्णय घ्या. आणि प्लीज यावर्षी स्वतःचं बियाणं स्वतः वापरा. धन्यवाद.